सुरू होते आता आपल्या समोर. आमचे पंच तटस्थ कल्पेश जाधव आणि प्रसाद भोईर. रुची यांचा पहिला बॉल अतिशय सुंदर सुंदर असा चेंडू पडला. नवीन संघ आहे, अतिशय जोश आहे या संघामध्ये. त्यांची बॅग पण तुम्ही बघाल ते प्लास्टिक बॅग फायबरची आहे, जेणे म्हणजे कोण वापरत नाही उलट टेनिसच्या बॅगने बॉल जास्त जातो, पण फायबरची बॅग वापरत. नवीन संघ, नवीन चुरस, नवीन लढत. पहिला चेंडू डॉग, दुसरा चेंडू डॉग मात्र बघूया. परंतु निशाने समोर मारला तो षटकार, चांगला चेंडू टाकलेला निशाण्याने आपला बॉलर रितेश याने. चांगली बॅटिंग, शॉट मारला तो सिक्स. निशान बाउन्स टाकला तो ऋषी. तीन षटकांचा सामना डीपी रोडवरच्या आपल्या भव्य मैदान रंगत असताना. चांगली गोलंदाजी करतोय, बघूया क्षेत्ररक्षण किती चांगली करतायत. अडला, पाणीने वाचवलं तुम्हाला, पाणीने वाचवलं. डॉट सिक्स सिंगल नाही डबल, तीन चेंडूच्या समाप्तीनंतर सात धावा. तुम्ही उधर ध्यान दो उसको पूछो आप ऐसा नाही करतो नाही. मला तो वाराने गेला का हाताने सुटला. नवीन संघ आहे, नवीन संघ आहे, समजून घ्या. आम्ही समजून घेतलं त्यांना. नो बॉल, पुढचा चेंडू फ्रीड असणार, वन प्लस वन. मला तो याचा अर्थ ऋषीला घाबरले की काय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती नऊ, विनबाद नऊ. जमेची बाजू, मागच्याही मॅचला एकही विकेट न गमावतो त्यांनी 64 धावा ठोकल्या होत्या. चांगली बॅटिंग केलेली दोघांनी, निशान आणि ऋषीने. पुढचा चेंडू घेऊन येतील ते निशान यांना. हो, सुंदर बॉल, सुंदर बॉल. पाण्याची साथ मिळते त्यांना, बॉल पाण्याने जातोय. नंतर चार धावा असते या एक बाईच्या स्वरूपात. धावसंख्या आली दहा. चांगली गोलंदाजी करतात रितेश. समोर असे बलाढ्य असे प्लेअर आहेत ते ऋषी आणि निशान. बराच अनुभव पावसाळी क्रिकेटचा, चांगली अशी टीम. सावळा, आयशा इलेव्हन सावळा. चांगली गोलंदाजी करतात ऋषी रितेश. हो, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. चांगले फलंदाज आहे त्यांच्या समोर, पण ती परवा न करता आपण आपली गोलंदाजी करू असा विचार करून टाकतोय रितेश. तर पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती दहा. चांगली गोलंदाजी करतात रितेश. तीन षटकांचा हा सामना, सावला आणि डीपी रोड. हो, सुंदर बॉलिंग, सुंदर बॉलिंग. हो, सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा भयंकर शेवटी मारली आणि एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. एक षटकाच्या समाधीनंतर धावसंख्या आली ती 11. त्यांचा आमच्या अतिशय तटस्थ त्यांचे स्पंदाज ग्रुप गोस्वामीनी संघ चिंचवली संघाचे कर्णधार कल्पेश जाधव आणि प्रसाद भोईर. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 11. पुढचे गोलंदाज आहे ते मागील मॅचचे हिरो ज्यांनी हॅट्रिक घेता घेता वाचले, संदेश दादा. हॅलो, पुढचा चेंडू दादाचा ऋषी आला. हा पहिलाच चेंडू आहे, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 11. चला, कुंदन वाघोले यांच्याकडनं आमच्या मॅचेस जो फ्रेंडशिप जसे काही त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. मी त्यांच्या पार्टीशी मैत्री करून त्यांनी माझ्या बरोबर सोबतचे बरेचसे दिवस घालले होते. कुंदनजी वाघोले त्यांच्या आभारण दे. आमचे लिव्ह मॅच पण ते बघतायत, चांगलं आयोजन येते असं बोलतायत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुढील होणाऱ्या मॅच आहे त्यांना आमच्या सोबत येणारच, आम्ही नक्कीच त्यांची साथ हवी आम्हाला. सर आप धन्यवाद कुंदन. चला, एक
सत्र भाव झालेले आहेत. चांगला हेलिकॉप्टर मारला ऋषी यांनी दादाला. आणि दुसरा फिमेलला सिक्स. मगाशी दुसऱ्या षटकामध्ये झाला ऋषीनी झोडून काढलेल्या षटकावर षटकार आणि आपले 50 धाव पूर्ण केलेल्या फ्रीट असणाऱ्या विमरचा धावसंख्या 7 ने वजन धावसंख्या आली 24. मागच्या मॅचचा हिरो दादा आता आपल्या टीमसाठी काय करतोय बघूया. नवीन टीम आहे आम्ही समजून घेतोय. नवीन पोरांना घेऊन छोटी छोटी यंगस्टर आहेत या टीम मध्ये. पहिल्यांदाच पावसाळी क्रिकेटचा करार घेत आहेत ते. पुढचा चेंडू दादाचा ऋषी यांना. सुंदर बॉल फसवला आहे, फसवला दादा यांनी. थोडासा हलक्या याने बॉल टाकला दादाने. चांगला बॉल पडून स्किड झाला. चांगली बॉलिंग केली फ्रीट असताना. चांगला चेंडू टाकला दादाने. धावसंख्या झाली ती 24. बिनबाग 24. समेची बाजू सहाव्या संघाची. त्यांचे पॅक आहेत आमचे आसिफ भाई. दादाचा पुढचा चेंडू स्लो चेंडू टाकतायत फसव्या रीतीने परंतु 4 धावा. चांगली बॅटिंग करतोय ऋषी सकाळपासून आपल्या संघासाठी. ऋषी ओपन नेम बबल्या. 3 चेंडू झालेले आहेत. सगळं फक्त नाव व्यवस्थित माहित पाहिजे. चला पुढचा चेंडू दादाचा ऋषीला. नेक्स्ट मॅच आहे ते पेन कोलीवाडा लल्ला वास्कर वर्सेस काटरंग आदित्य दर्गे यांच्या टीम. सुंदर गोलंदाजी करतायत दादा. कुठल्याही प्रकारचं मनात भय नाही. आपण पहिल्यांदा मॅच खेळली चांगली बॉलिंग आणि बॅटिंग मगाशी केली. धावसंख्या आली दुसऱ्या षटकात ते 4 चेंडू संपले. धावसंख्या आली ते 29. चांगले आमचे साथी स्कोरर ऋषभ यंगस्टर आहे. बॉलिंग चांगली टाकतात लेदरला आम्ही पाहिले. दादा आपल्या लेग कटरने फसवत आहेत बॅट्समनला समजेना झालंय. चांगली बॉलिंग करतायत आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट दर्जाचं असं वाटत नाही का हा संघ पहिल्यांदा खेळतोय. सगळे बॉक्सचे प्लेअर आहे बरोबर आहे. त्यांचे प्लेअर साथीदार बोलतायत. आम्ही फक्त अंडरम खेळतो पण अंडरम खेळत असतानाच आपली फिल्डिंग आणि बॅटिंग चांगली होते. बरेचसे प्लेअर हे अंडरम खेळूनच चांगले आलेत. तुमची नजर बसते. या षटकातला शेवटचा चेंडू धावसंख्या आली होती 30. बिनबाद 30. दादाचा शेवटचा चेंडू थोडेसे महागडे चढले दादा. आणि अजून एक षटकार. धावसंख्या वधावली 6 ने ती. धावसंख्या आली ती 36. बिनबाद 36. दोन षटकाच्या समाप्तीनंतर थोडा अनुभव कमी पडतोय दादाला. पहिल्यांदाच उतरलेला हा संघ. चांगले खेळतात तरी. पहिले खांडोळी टीमला हरवलं त्यांनी. पुढील गोलंदाज बघूया कोण येतोय. लेफ्ट आर्म बॉलर येतोय का मगाचाच का कोण येतोय. चांगली बॉलिंग टाकलेली लेफ्टीने मगाशी. बघूया कोणाला देत आहेत ते. चला कल्पेश लाईव्ह चालू या. वाटलं कुणाला तरी तुम्ही सांगा तो घेऊन येईल आतमध्ये. हा जर लाईव्ह नसतं तर ठीक आहे. प्लीज जरा सहकार्य करा. मायकर मॅन. चला लवकर खेळूया जरा. बॉलर्स नेम. बॉलर्स नेम निलेश. निलेश दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 36. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 36. बघूया निलेश काय करतायत आपला शेवटचा षटक घेऊन. चांगली बॉलिंग टाकलेली मगाच्या सामन्यामध्ये निलेश यांनी. समोर बॅट्समन आहे तो स्ट्राईकला निशान. नॉन स्ट्राईकला आहे ते ऋषी. ऋषी आपल्या वैयक्तिक 24 धावणं खेळत आहे. हो चांगला फसवा फसवा चेंडू. बघूया किती धाव मिळत आहेत. चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकच धाव. चांगला असा प्रयत्न कॅचचा केला त्यांनी. एकच धाव दिले.
षटकातील शेवटचे 5 चेंडू. ऋषी आल्यापासून चांगली बॅटिंग करतायत. पहिल्या सामन्यातही त्यांनी अर्धशतक झळकावलेलं. बघा दुसऱ्या, हो हेलिकॉप्टर त्यांचा फेवरेट शॉट आहे, द फ्लिक. पण चांगली अशी फिल्डिंग केली तिकडे. क्षेत्ररक्षक आहे ते आमचे, दोन धावा. इथेही आउट नाही घेतलं, तिथेही नाही, इथे पण नाही, तिथे पण नाही. धाव संख्या दोन ने होतं, धाव संख्या आली ती 39. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. बॉलरने पण चांगली बॉलिंग टाकतोय निलेश. 15 वर्षाचा हा मुलगा चांगलं गोलंदाजी करतोय. फ्युचर ब्राईट आहे. व्हेरिएशन आहे, बरंच काही आहे. चांगली बॉलिंग टाकतात ते निलेश. बोललो ना मी तुम्हाला, चांगलं व्हेरिएशन करतात प्रत्येक बॉलवरती. धावसंख्या स्थिरावली ती, धावसंख्या राहिली ती 39. चांगलं थांबलोय त्यांनी. ब्लड डे असा संघ, आयशा 11 सहाव्या संघाला. नवीन टीम आहे डीपी रोड. चांगला प्रयत्न आहे का रबर बॉलच्या माध्यमातून त्यांचा होतोय. चांगली बॉलिंग टाकतोय निलेश, खरंच चांगली बॉलिंग टाकतोय. अतिशय हुशार असे यष्टीरक्षक. ऋषी धावपात झालेले आहेत. यष्टीरक्षक अतिशय हुशार आमचे दादा. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या आली ती आउट झाला. आउट झाला, रनआउट झाला, रनआउट. ऋषी एकच धावे, दुसऱ्या धावला रनआउट झाला. ठीक आहे, नवीन स्कोरर आहे आमचे, थोडं मी समजून घेतोय. जरा जास्त गडबड करतात. उद्यापासून आपल्याला इकडे कॉमेंट्री राहिली दिसतील. आमचे तडपदार हिंदीचे समालोचक, ज्यांचा हिंदी आवाजामध्ये असा एवढा गोड आहे, प्रवीणजी दुगाने साहेब. उद्या आणि परवा दोन दिवस त्यांची मेजवानी असणार आमच्यासाठी. हा रविवारी तुम्ही तर असणार, तुम्ही तर आमच्याकडे रोजच आहे. जेव्हा मॅचेस ठेवले तेव्हापासून तुमची साथ आहे. अरे प्रवीणचे आमचे लल्ला वास्कर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला एक शब्द दिला, ऐकू आम्ही येणार म्हणजे येणार. तू काळजी करू नको, जरी नाही मी पूर्ण एंट्री पाठवून देईल. परंतु त्यांनी आपला संघ घेऊन इथे उपस्थित राहिले. लल्ला स्वागत आहे तुमचं आमच्या टुर्नामेंटला. असं असू दे आमची मैत्री. काय राहू, बॅट्समन नेम हरेश. हरेश चांगला बॅट्समन, हरेश चांगली बॉलिंग टाकतो तो. निलेश चांगला व्हेरिएशन आहे, नवीन बॉलर आहे. 14 वर्ष आताच कंप्लीट आहे, 15 वर्षाचा मुलगा. बघूया धावसंख्या आली ती 41. यानंतरचा होणार सामना काटरंग विरुद्ध पेन कोलीवाडा. येत आहेत, येत आहेत, ते बोलतात. सुंदर असं यार रबर बॉलला यार का टाकलं. बघा बघा मी तुम्हाला बोललो ना, चांगला गोलंदाज आहे निलेश. संध्या येतो डोकं नक्की दुखत. बरोबर डोक्यावरती नुसतं मारतो, थापा थापतो दात झाल्यावरती. पण धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या आली ती 42. चांगली धावसंख्या रोखण्यात यश आलं निलेशला. धावसंख्या स्थिरावली ती 42 वरती. हो सुंदर गोलंदाजी केली निलेशनी. बघू एक धाव तू कम्प्लीट केली, दुसरी धाव होते का. हो चांगला बॅकअप म्हणता येईल तरी तरी पण तीन धावांसाठी, तीन धाव भागत निशांत तो बस केलं रे बाबा. आता मला आता पाडायचं मी मागे जाताना. धावसंख्या 3 ने वाढून धावसंख्या आली ती 45. पहिल्या फेरीमध्ये दुसरा जो खेळा संघ होता तो शिलपाटा संघाचे किती होते. दुसरी मॅच बघ ना, अठ्ठेचाळीस धावा होत्या शिलपाटा संघाच्या. त्या शिलपाटा संघ आता तरी सध्या तरी पुढे आहे दुसऱ्या फेरीच्या स्कोर मध्ये. कारण हा तुम्हाला पुढे फायदा होणार आहे आणि बाय भेटणार आहे. थोडक्या आयडी सहावा संघ वाचला. थोडक्या आयडी किती रन केले सहावा संघाने? 45. आणि समजा 44 नंतर सत्तर मारे तर 50 धाव तुमचे होऊ शकतात. डीपी रोड जिंकले तर 3 षटकात जिंकण्यासाठी धावा पाहिजे ते 45. 45 झालेले आहेत.
वेल बोल निलेश, वेल बोल, चांगली बॉलिंग केली आपण. कमेंटेटर उडवले आमचे. जय पोद्दार, जय पोद्दार, या ना जरा थोडा. मला साथीला समालोचक, परंतु जास्त खुश होऊ नका. आपण लाईव्ह चालू आहे, मला असा आवाज गेला की तिथले पण पब्लिक बोलायला लागले की जरा कमी कर रे बाबा आवाज. पुढील होणारा सामना काटरन विरुद्ध पेन कोळीवाडा. पेन कोळीवाडाचा संघ हजर झालेला आहे. काटरन संघाचे कर्णधार अजिंक्य टर्के, माझा आवाज तुम्ही जर कुठे ऐकत असाल तर प्लीज जरा आपण नाणेफेक साठी यावं. आमचे प्रसादजी वासकर इथं उपस्थित झाले, धन्यवाद. बरेचसे टीमला असं झालं की 3.5 ते ओळखवाडी वगैरे देत होते, पण 3000 एंट्री आम्ही त्यांनाही रिटर्न केली 500 रुपये. हो, कारण की 3.5 घेतले ते आम्हाला नंतर 3000 द्यायला लागतील ना. प्रवेश मी 3000 रुपये दे. आणि तुमचं नाव? मम्मी लिहून निलेशजी पाटील साहेब त्यांचा आपण सत्कार करूया की त्यांना लांबून आली आणि त्यांनी पेन कोळीवाडा संघातला आपला पेन कोळीवाडा संघ पॅक केला, त्यांचा आपण सत्कार करूया. इथे डीपी रोडच्या भव्य मैदानावरती रबर बॉलच्या स्पर्धेत त्यांनी यावं आमच्या मंचामध्ये आणि सत्कार स्वीकारावा. निलेशजी पाटील साहेब आपण यावं, आपला सत्कार स्वीकारा. मॅच सामना पंच कमी टाइमपास केला कसं होईल जरा चांगलं होता. थोडा मॅचेस खेळा, बरेच सामने खेळायचे आहेत. 3 षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी डीपी रोड संघाला. हा, भूमी इलेव्हन चे फ्रेंचाइज आपले निलेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण आमच्या मंचामध्ये येऊन जो सत्कार आहे तो स्वीकारा. आपण आले, आपली टीम घेऊन आपला आभार, हार्दिक स्वागत, धन्यवाद. उकी सर खूप सुंदर असा चालू आपला सामना. कुठे टीम आहे? सावळा, आयुषा इलेव्हन सावळे विरुद्ध श्रीदा ग्रुप डीपी रोड. सामना प्रथम गोलंदाजी करायला आले होते गोलंदाज. आता बॉलर कोण आहे? नाव बॉलर सांगा. निशांत, निशांत चेंडू सुंदर केली मागच्या सामन्यामध्ये यांनी. वन बाउंस इशारा पंचांचा, पंचांश क्रिकेट सुंदर कामगिरी करताना सुंदर असा मारलेला तुमचे आणि आणि एकच धाव कुठेतरी शतरक्षक चुकीतर्थ माळी सांगण्यामध्ये 50 धावांची भयंकर क्षण ठेवली त्यांनी ऋषिकेश माळी. तसेच मागच्या सांगण्यामध्ये पण महेश गंत यांनी 2 षटकार लगावले होते. किती मारलेले आणि पंचांचा इशारा होतोय चेंडू कुठेतरी आपण लाईन विसरतात. नाव काय, नाव काय बोलायचं? निशांत कुठेतरी लाईन आपली चुकतात. ओके, गोलंदाजी गोलंदाजी करताना त्यांच्याकडनं चेंडू कुठेतरी चुकतात. लगातार 2 षटकांमध्ये निशांत यांनी
दहा फलकार भाग आहेत चार चेंडूत चार धावा. अजूनही इतका चेंडू मध्ये बेचाळीस धावांची गरज असणार आहे. फक्त आणि एकच धाव शत्रक्षण करताना कुठे संघाचा सत्र करता चालला अतंग सुंदरचा चेंडू कॅन्स केला तो निशांतांनी. धावा गेले तर तीन चेंडू पाच धावा. अजूनही 41 धावांची गरज असणार आहे. तीन म्हणजे 15 चेंडू 41 धावा. आता काय करते सुभागृह संघ. कसा चेंडू टाकला पण निशांत चार चेंडू लागले. चार चेंडू केली नंतर गाव संख्या झाली होती. पुढचा चेंडू पुन्हा सखे केले सप्पा कुठेतरी पुढे निघाल रोखून ठेवले होते नितेश यांनी. एकच धाव आणि दहा फलकार धाव लागेल त्या सहा. अजूनही फटकात लक्ष प्रत्येक चेंडू शिल्लक सात चेंडू पंच धावा. भाऊ काय होत सोळा चेंडू मध्ये 40 धावांची गरज असणार आहे. सोळ कसा खोचवला चक्का चेंडू घेतली उंची धाव पत्रातून थोपणार चार बरोबर दोन धावा धावून झालेले होते. शेजारी संघाच्या बाबी सरने मारलेला चेंडू आणि एक शिकता सहा त्यांचा गाव संख्या होती. हा कॅटरंग संघ गर्गे ब्रदर्स कॅटरंग आणि भूमी इलेव्हन पेन कोलिवाला दोन संघाच्या संघटनाला विनंती करतो का आम्ही त्याच्या कळवती समालोचन कक्ष मध्ये जमा होय. तरी बाव केले माझ्या पण तरी बॅ केलं बॅ बॉलर बॉलर दोन बघा ना दादा दादा विकी सावळ संघाचा गोलंदाज वायुशैल सावळ संघाचा गोलंदाज विकी. नाही नको बॅ केलं ओरडतो तिकडं बांधून ठेवलं काय करतात नव्हे पुढच्या चेंडूवर निर्भय चेंडूचला चेंडू मागचा चेंडू निर्भय कॅटरंग आणि भूमी संघांच्या संघनाची विनंती करतो एका इकोतरांशी संपर्क साधा नाणे पुढच्या कळून करून घ्या. किती बॉल झाले ते दोन बॉल ना किती पाहिजे धावपळ किती अजूनही 34 धावांची गरज असणार आहे. शंभर असतात दुसरा दिन चेन्नई कितीतरी असतो चुकी करतात
चिंदूच्या खेळ्यानंतर किती पाहिजे सुहेल चेंडू आणि आज सुहेल चेंडूची एक धाव त्या धाव फलकाने धावावर धावा फलकाने धावा धाव फलकावर धावा लागेल तो 11 अजून एक 35 धावांची गरज असणार आहे शिवका ग्रुप संघाला 8 चेंडू मध्ये पुन्हा एकदा थांबून ठेवले मयंकांना गोविंदा विकी यांनी सुंदर असा फटका पोचला आहे एकच दोन धावा धावून टाकल्यात आणि धाव फलकावर धाव लागल्यात त्या 13 अजूनही 7 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आणि फलंदाज असणार जादोष तीन षटकांचे खेळाडूवर आहेत तीन षटकांचे सामने खेळायला झाले आहेत आपल्याकडे वेळ खूप कमी आहे सहा चेंडू मध्ये 33 धावांची गरज असणार होती म्हणजे शेवटा भोट सांगला मी सोडून दिली नाही दारदोष काय करतो दारदोष नाही काय करतो आपल्या संघासाठी 31 जण बघतोय का 5 चेंडू मध्ये 31 जणांची गरज असणार आहे श्रीला ग्रुप संघाला बॅटची कडा घेतली आणि निर्धाव चेंडू कुठेही धाव नाही तोच तो विषय ना पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू नीरज खूप सुंदर अशी कामगिरी करतो आपल्या संघासाठी तीन चेंडू रोखून ठेवले नवसांना पहिला चेंडू स्वर झाल्यानंतर सुद्धा खूपच सुरेख अशी गोंगली करतो नीरज पुन्हा एकदा चेंडू कारण नवसांना समजत नाहीये कवा चेंडू कसा खेळायचा कुठल्या साईडला दिशा द्यायची कुठल्या बाजूला फटकवायचा चेंडू तरी फलंदाज आणि या चेंडू आले एक धाव चौथा डॉट अजूनही एक चेंडू मध्ये किती पाहिजे 31 मागाची काय होता 30 पाहिजे एक धावी तीन धावांची गरज शिवा ग्रुप संघाला आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्णय टाकला होता नीरज यांनी आणि सुंदर खेळला संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच हार्दिक संघाला सुद्धा हार्दिक अभिनंदन
खूप सुंदर असं खेळत होतो, सामने बघून मजा आला, खूप मस्त गेम खेळला. भाई मोबाईल नको का?